महाराष्ट्र राज्याच्या विविध विभागातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षाबाहेरील गट ब आणि गट क मधील रिक्त पदांच्या सरळ सेवा पद भरती प्रक्रियेसाठी पूर्वीच्या सरकारने आणलेल्या महापोर्टल प्रणालीमध्ये अनेक त्रुटी होत्या याचसोबत विद्यार्थ्यांच्या असंख्य तक्रारी लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने तात्काळ या प्रणालीला स्थगिती दिली होती आता राज्य सरकारने सरळ सेवा भरतीसाठी चार कंपन्यांची निवड केली आहे अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे या संदर्भात बोलताना सतेज पाटील यांनी सांगितले की महापरीक्षा पोर्टल अंतर्गत येणाऱ्या परीक्षा पद्धतीत बदल करून सुधारित परीक्षा पद्धतीनुसार सर्व्हिस प्रोव्हायडरची निवड करण्याची प्रक्रिया आणि जबाबदारी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मुंबई महा आय टी यांच्याकडे देण्यात आली होती त्या विभागाने निवड करून सदर केलेल्या माहितीनुसार चार कंपन्यांची निवड करण्यात आली आहे त्यानुसार ॲपटेक लिमिटेड, जीए, लिमिटेड जी ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड जिजर वेबझी प्रायव्हेट लिमिटेड व मेटाय टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांना महाराष्ट्रातील आगामी पाच वर्षातील मंत्रालयीन प्रशासकीय विभाग त्यांच्या आधिपत्याखालील शासकीय विभाग एम एम पी सीच्या कार्यकक्षाबाहेरील गट ब आणि गट कच्या परीक्षा पद्धती राबवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे नवमहाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ